यूं तो अकेला ही चला था मंजिले जानिब मगर, यूं तो अकेला ही चला था मंजिले जानिब मगर, लोग जुड़ते गए कारवा बनता गया। दोस्तों कुछ लोग ऐसे होते हैं जो किसी भी तारुफ के मोहताज नहीं होते, अपना काम करते रहते हैं और उनका कारवा भी बढ़ता ही जाता है। इन्हीं में से एक नाम था हमारे प्यारे आदरणीय स्वर्गीय धीरज जी जायसवाल। आप बचपन से ही मिलनसार व्यक्तित्व के स्वामी थे। शहीद भगत सिंह को आप आदर्श मानते थे और उनके कदमों पर चलना ही आपका हर समय प्रयास रहा था। कुछ समय बाद रमेश लाल जी माने आपके पापा आपने व्यवसाय निमित्त अमरावती में बस गए और यहीं से आपके जिंदगी को एक नया आयाम मिलता गया। आप प्रहार संगठना में शामिल हुए और कुछ सालों के उपरांत ही प्रहार संगठना के सर्वेश्वर माननीय आमदार बच्चू भाव कड़ू का आप में एक अच्छे कर्मयोगी की तस्वीर नजर आई और आप अमरावती के जिला एवं शहर अध्यक्ष बन गए। यहीं से आपका सामाजिक सफर शुरू हुआ। संगठन कौशल्य तो मानो आप में कूट कूट कर भरा हुआ था। कुछ ही महीनों में प्रहार संगठना काबिले तारीफ बन गई। आदरणीय बच्चू भाव कड़ू के साथ आप अनेक आंदोलनों में सहभागी हुए। अमरावती महानगर पालिका आंदोलन, महावितरण आंदोलन, अनेक जन समस्याओं के लिए आपने अनेक आंदोलन किए। आपका भाला फेंक आंदोलन काफी मशहूर हुआ था। आप हमेशा ही अपना सामाजिक उत्तरदायित्व निभाते रहे थे। किसी भी मरीज के लिए दौड़कर इरविन जाना, रक्तदान करना या करवाना, आपने अपने व्यस्त समय में से समय निकालकर आपका सामाजिक उत्तरदायित्व बखूबी निभाया था। आप व्यवसाय से केबल ऑपरेटर थे। आपने यहाँ एक यूनिटी बनाई, एक यूनियन बनाई और करीब करीब 108 केबल ऑपरेटर्स को लेकर आपने विदर्भ केबल नेटवर्क का निर्माण किया जो आज वटवृक्ष की तरह फैलता ही जा रहा है। अमरावती वासियों को रोजाना की न्यूज मिलनी चाहिए, इसलिए आपने VCN न्यूज का भी निर्माण करवाया। आज VCN न्यूज संपूर्ण विदर्भ में देखी जा रही है। आपके जीवन के अनेक पहलुओं में से आप आदरणीय अन्नाजी हजारे से भी मिले तो माने आपको एक नई दिशा मिल गई थी। आपने भ्रष्टाचारियों के खिलाफ भी अच्छा खासा आंदोलन खड़ा किया था। आपकी उम्र के 39वें साल में ही आप विदर्भ में अपनी साख जमा कर बैठ ही गए थे। मगर हाय रे हमारी किस्मत। कहते हैं जो सबका प्यारा होता है वो भगवान को भी प्यारा होता है। आप केबल ऑपरेटर्स की मीटिंग के लिए अकोला जाते समय काल ने आप पर ऐसा आक्रमण किया और आप हमसे मिले बिना ही हमसे विदा हो गए। ये तो हमारे लिए मानो छत छीन जाने की बात थी। आज आप हमारे बीच में नहीं हो, किंतु हम आपके देखे हुए सभी सपनों को पूर्ण रूप देने की कोशिश कर आज आपके पूज्य पिताजी एवं माताजी, हमारी सरिता दीदी, शंभू एवं छोटी दीक्षा की नजरों से हमेशा के लिए ओझल हो गए हो। हमारा नन्हा सा शंभू एवं छोटी दीक्षा अपने पापा को सदैव याद करते हैं और आप भी हमेशा हमारी यादों में बसे रहोगे। उजाले आपकी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में हमारी भी जिंदगी की शाम हो जाए। आपका शोकाकुल परिवार, विदर्भ केबल नेटवर्क, VCN न्यूज, प्रहार संगठना महाराष्ट्र, जायसवाल समाज संगठन, गोपाल नगर मित्र मंडल एवं सभी अमरावती वासी मित्रगण एवं परिवार। नमस्कार, मी प्रसाद पौरकर, VCN च्या विशेष भागात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय। प्रेक्षको, असं म्हटलं जातं की आठवणी या कधीच विसरल्या जात नाही आणि अशाच एका व्यक्तिमत्वाची आठवण आपल्याला सतत येते। इथून बरोबर एक वर्षापूर्वी आपल्याला आपले लाडके श्री धीरजी जयस्वाल हे आपल्याला कायमचे सोडून गेले। धीरजी जयस्वाल हे अत्यंत म्हणजे धाडसी करारक अगदी असं नेतृत्व त्यांच्यासोबत होतं। विशेष करून ते प्रहार संघटनेशी जुळले गेलेले होते आणि बच्चू भाऊ कडू यांचे ते अगदी लाडके असे होते। त्याच संदर्भात आपण आज आमदार साहेबांशी आपण चर्चा करणार आहोत। साहेब, धीरजी जयस्वाल यांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे। पक्ष संघटना, प्रहार संघटना, धीरज भाऊंचा त्यात सहभाग, काय सांगणार? खरं तर
धीरज जो आपण पाहतोय का त्याचा एकंदरीत जो कार्यकाळ आमच्या सोबत होता अतिशय प्रामाणिकतेचा होता आणि तेवढ्याच ताकदीचा आणि तडफदारीचा होता. ते आंदोलनात असू दे एखादा कार्यक्रम असू दे किंवा दोनही जसं रक्तदान शिबिर असेल तर तिथे सुद्धा ताकदीनं उभं राहायचं आणि आंदोलनात असला तरी तो मला वाटत नाही कधी मागं राहिला म्हणून तो समोरच राहिलेला होता. आणि आमच्या अगोदर एखादा बॅरिगेट तोडवायचा आणि मग तो अंदर जायचा अशा प्रकारचं कित्येक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. प्रत्येक आंदोलनात त्याची आठवण येतं. त्याचं प्लॅनिंग असेल तर ते पण सुद्धा अतिशय तगडं प्लॅनिंग त्याचं राहायचं. जसं तिरंगा माझा आम्ही अभियान सुरू केलं होतं तर जे मी केल्या माझ्या मतदारसंघ सुरू केल्यानंतर त्यानं ते लगेच डोक्यात घेतलं आणि तो म्हणत होता का मला आता माझ्या प्रभागात सुद्धा तिरंगा माझा मला सुरू करायचा आहे. तर त्यानं सातत्य त्या तिरंगा माझ्यामध्ये त्यानं ठेवलं. स्वतः ट्रक तयार केला, तिरंगा तयार केला आणि पूर्ण प्रभागामध्ये त्याला पूर्ण जीव ओतून घ्यायचं. जसं रक्तदानाचा कार्यक्रम असेल, शहीद स्मारकाचा कार्यक्रम असेल, शहीद स्मृती दिन असेल, तर मला वाटत नाही एवढ्या ताकदीचा आणि स्वतःहून म्हणजे असं नाही का ते वर्गणी करायचा बाबा आहे आला टाइम तर स्वतःच्या खिशात पैसे हात घालायचा आणि तो कार्यक्रम एकदम मनावर घेतला तर तो तितक्याच ताकदीनं तो उभं करायचा. म्हणजे आपण म्हणतो ते चौफेर असं व्यक्तिमत्व. सरांनी सांगितलं की चौफेर असं व्यक्तिमत्व होतं. भगतसिंग यांना धीरजी जयस्वाल हे आपला आदर्श मानायचे तर त्याच अनुषंगानं त्यांच्यात तडफ एक असं नेतृत्व होतं. मग अनेक आंदोलनामध्ये साहेब तुमच्या खांद्याशी खांदा लावून धीरजभाऊ जयस्वाल आपल्यासोबत होते. मग एखाद्या आंदोलनाशी एक विशेष अशी आठवण वगैरे ओळख असेल सांगणार. मला भगतसिंगांचं नाव घेतलं म्हणून सांगतोय का आम्ही स्वतः इथून भगतसिंगांच्या गावाला गेलो होतो आणि 15 दिवसाचा आमचा तो टूर होता. स्वतः तिथले भगतसिंगांच्या गावची माती आणून ते इथं वाटप करण्याचं काम त्यावेळेस धीरजनं त्या स्मृतिदिनानिमित्त केलं होतं. आम्ही भालापुरानी एक मोर्चा काढलेला होता आणि तिथं 2 बॅरिगेट तोडण्याचे जेव्हा आम्हाला प्रसंग आले तेव्हा इतर कार्यकर्ते जे काही 10-15 प्रमुख कार्यकर्ते होते त्याच्यासोबत धीरजचा सुद्धा अग्रक्रम करून ते बॅरिगेट तोडले होते. पूर्ण बॅरिगेट ओरून तोडून 4-5 कार्यकर्ते असं ते पूर्ण तोडून आम्ही ते आयुक्त कार्यालयापर्यंत जाण्याचा जो आमचा प्रयत्न होता यशस्वी आमचा प्रयत्न झाला त्याच्यात धीरजचा हा सिंहाचा वाटा होता. आणि अशा प्रकारचं जे धाडसी ज्याला परवान होती एकदा कार्यकर्ते आपण जे आव्हान केलं ते कसं झेलायचं आणि त्याच्यात किती प्रामाणिकता राहायची ती प्रामाणिकता धीरजमध्ये होती. म्हणजे त्याच्यात तो आपल्या परिवाराचा विचार करायचा नाही ते त्यावेळेचं जे काही कर्तव्य आहे ते पार पाडायचं. सरांच्या सांगण्यानुसार ज्या जेही ते कर्तव्य हातात घ्यायचे ते अगदी पार पाडायचे. आणखी आपण धीरज सर जयस्वाल यांच्या आठवणींबद्दल सरांकडनं उजाळा घेणार आहोत. साहेब सगळ्यात पहिली भेट आपली धीरज सर जयस्वालांसोबत कधी झाली? तर असं सांगता नाही येणार कारण की असं काही तो नाव सांगून असं काही जॉईन झालं नाही. मी धीरज जयस्वाल आहे बाबा आणि माझी काय अशी ओळख आहे अशापैकी तो कार्यकर्ता नव्हता आहे. तो या सगळ्या कामात रमत रमतच तो जॉईन झाला आणि तो खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय का तो कधी भेटला याच्यापेक्षा त्यानं त्याची भेट किती महत्वाची ठरली ते अत्यंत महत्वाचं आहे. आज आम्ही जेव्हा फिरतो आहे आता जे काही आंदोलन 1 वर्षाचा जो कार्यकाळ निघून गेला त्या प्रत्येक आंदोलनात आम्ही धीरज जयस्वालची आठवण येते. म्हणजे आपण पाहतो का आता आमचं आसूड यात्रा असते तर धीरज असता तर ते अधिक त्याला प्रभावी रूप आणण्याचा प्रयत्न त्यांना केला असता. कुठलंही एक आंदोलन कुठलंही म्हणजे एखादा प्रसंग जर आपण करतोय तर जसं आता अमरावतीत उतरल्यानंतर आम्हाला धीरजची निश्चितच आठवण येतं. त्याचा जो आपण प्रयत्न प्रत्येक गोष्टीमध्ये एखादं काम निवेदन आम्ही जर ठरवलं का बाबा एखादा आपल्याला कार्यकर्त्याचं शिबिर घ्यायचं आहे तर त्याचा पुरा बायोडाटा तयार करणं त्याचं व्यवस्थित प्रकारचं ते नियोजन करणं फाईल तयार करणं हा जो त्याच्या कामाची जी मी नेहमी जे का सांगतो का जी कुठल्याही कामाबद्दल असलेली प्रामाणिकता लक्षात घ्या ते महत्त्वाची आहे. आणि मग त्याच्यातून मला पद भेटतं का मला काही माझा काही लाभ होणार काही स्वार्थ आहे का असं धीरजनं कधी पाहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्या कामाला एक वेगळ्या प्रकारचं धार निर्माण व्हायची. आणि म्हणून आजही आम्ही पाहतो का आम्ही आंदोलन केली त्याच्यानंतर हे वर्षभर आम्ही बरीच आंदोलन केली पण खेळ असताना धीरज असता तर त्याच्यात अधिक थोडंसा आम्ही पाहतो का त्याला ताकद भेटली असती कारण तो त्याच्यात ओतून जायचा पूर्ण झुकून जायचा आणि ती तो अशा कार्यकर्ते असे काही फार कार्यकर्ते नसतं. कार्यकर्ते आहे अशातला भाग नाही आहे पण नाही आहे अशातला भाग नाही आहे. कार्यकर्ते आहे असे हे निवडक असतात. 10-15 हजार कार्यकर्त्यामध्ये असे 10-15 कार्यकर्ते जे असतं ते कुठंतरी या सगळ्या कामाला सार्वजनिक कामाला वाहून गुंतत असतं आणि त्याच्यामुळंच हे सगळं रंगाळं चालतं आहे सगळ्या गोष्टी चालत असतं. आणि म्हणून हे सगळं जे काही आज जे काही आम्ही उभं केलं किंवा उभं राहत आहे याच्यात धीरजचा जो वाटा आहे तो महत्त्वाचा आहे सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आम्ही जे काही कामं केली असणार जे आंदोलन केली असणार
धीरज ठेवा, त्या पद्धतीने झुकून जायचं. प्रेक्षको आपल्याला माहिती आहेत व्हीसीएनचे कर्तेधर्ते हे धीरजभाऊ जयस्वाल हे होते. संपूर्ण विदर्भ केबल नेटवर्क हे विश्व सर त्यांनी निर्माण केलेले आहेत. या संदर्भात कुठली चर्चा त्यांच्यासोबत झाली होती का की व्हीसीएन बाबतीत? पहिले व्हीसीएन बद्दल मला इतकं माहिती नव्हतं आणि जेव्हा तो आला तेव्हा त्यानं सगळं सांगितलं का अशा प्रकारची लूट होते. जो खऱ्या अर्थाने चिपली मेहनत घेतोय त्यालाच बाजूला टाकलं जातं आणि नफा कोणीतरी वेगळाच माणूस होतो. म्हणजे मेहनत बाकीच्या कामगारांची आहे, सामान्य माणसांची आहे, नफा मात्र दुसऱ्याच कोणीतरी मक्तेदारी करतोय. आणि हे ज्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यानं ठरवलं की ही सगळी जी मक्तेदारी जी आहे त्याच्यातला जो मलिदा खाणारी लोक ही बाजूनं केली पाहिजे. आणि मग त्यानं त्या पद्धतीनं समोर येऊन मी त्याला म्हणत होतो का हे फार मोठं काम आहे, तू याच्यात कसा गुंतला मलाच माहीत नाही. पण तो म्हणत होता नाही मी ही नय्या पार करणार. आणि त्यानं ठरवलंय आणि लगेच कार्यक्रम जॉईन केला. एक मोठा कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन केलं आणि पाहता पाहता मलाही पण इतक्या मला आत्मविश्वास नव्हता का हा एवढं सगळं उभं करून वाटतं. प्रचंड यामध्ये सुद्धा केबल लाईनमध्ये किंवा या न्यूज एरिया याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना प्रचंड पाय रोविले. आणि मोठ्या अशा प्रचंड तानाशाहीच्या विरोधात, गुंडागर्दीच्या विरोधात त्यांना विशेष न्यूज चॅनल ताकदीनं समोर आणलंच आणि त्याच्यासोबत प्रचंड कार्यकर्ते म्हणजे त्या संदर्भातले जे काही लोक असेल त्यांनासुद्धा रोजीरोटीवर आणण्याचं काम मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या कमी वेळात जर कोणी मोठं केलं असेल तर मला वाटतं ते धीरजशिवाय शक्य नव्हतं. आणि धीरजने ते उभं करून दाखवलं का एकाइकडे आमदार असेल, मंत्री असेल या सगळ्याच्या विरोधात सुद्धा एक कार्यकर्ता उभा जर राहिला आणि तो सच्चाईनं जर म्हणला तर त्याचे परिणाम किती चांगले भेटते त्याचं उदाहरण म्हणजे विशेष चॅनल असं आम्ही समजतो त्याच्याकडे पाहतो. साहेब आपली संपूर्ण प्रहार संघटना सोबत खांद्याला खांदा भिडवून करणारी अनेक यशस्वी आंदोलनं या सर्व मध्ये आज धीरजभाऊ नाही आहेत आपल्यासोबत, मग असा एक कुठला अविस्मरणीय क्षण आहे की जो तुम्ही विसरू शकत नाही? मी दिल्लीच्या आंदोलनाला होतो आणि तिथं प्रचंड पोलिसांचा ताफा होता आणि त्यावेळेस धीरजचं जे आमचं मला पोलिसांचा पकडण्याचा किंवा अटक करण्याचं जेव्हा हे होतं तेव्हा आम्हाला ते तिथून पळ काढायची होती. तेव्हा दोघे जण असल्यामुळं दोघांनाही पळणं आणि एकाच वेळेस ते त्या गाडीतून बाहेर निघणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि अशा वेळेस आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा तो म्हणत होता का असं करा मी थांबतोय आणि तुम्ही चालले जा. म्हणजे मला माहित होतं थांबलं तर मग अटक होणार आणि मारझोड होणार हे सगळ्या गोष्टी समोर होत्या. पण धीरज वारंवार हे सांगत होतं का नाही नेता नेतृत्व जगलं पाहिजे, कार्यकर्ता हा विषय काही महत्त्वाचा नाही. आणि म्हणते नेहमी त्याचं ते बोलणं आम्हाला पाहतो का त्याच्या जी संघटनेबद्दलची असलेली निष्ठा वारंवार त्याच्यातून दिसत होती. आणि अंगाखी सरते शेवटी आम्ही दोघे जणांना बरोबर व्यवस्थित त्याच्यातून पळ काढलं आणि ते आम्ही यशस्वी झालो. परंतु तो वारंवार म्हणत होता का माझा विचार तुम्ही करू नका आणि ते एवढं मोठं आंदोलन आमचं दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन होणार होतं. आणि अशा वेळेस ते आंदोलन त्याच्यामुळं त्याच्या त्या धाडसी वृत्तीमुळं ते आज यशस्वी झालं आणि त्याचे आता जी आर सुद्धा निघताय. म्हणजे ही काही क्षण आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं त्या आमच्या स्मरणातून तरी जाऊ शकत. तर आपल्यासोबत होते प्रहार पक्ष संघटनेचे आमदार बच्चू कडू. आपण त्यांच्यासोबत त्यांचे मित्र श्री धीरजी जयस्वाल सर यांच्या आठवणींना आपण उजाळा दिलेला आहे. आज 4 जून म्हणजे आमचे लाडके व्हीसीएनचे कर्ताधर्ता आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष असलेले धीरजी जयस्वाल यांचा आजचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे श्री वसू महाराज हे आपल्यासोबत आहेत. वसू महाराज, सगळ्यात पहिले मी आपल्याला एक प्रश्न विचारतो आहे की धीरजजी सोबत आपला पहिला संपर्क केव्हा आला होता? जवळपास आजपासून 8 ते 10 वर्षापूर्वी त्या एरियात, गोपालनगर एरियात, मी त्या गजानन बनारसे सोबत गजानन बनारसे हा प्रहारचा त्यावेळेसचा कार्यकर्ता होता. त्याच वेळेस त्याची धीरजची आणि माझी ओळख गजानन बनारसेने करून दिली. परंतु वरून अतिशय कठोर असणारे धीरज भाऊ आतून किती मऊ आहे किंवा किती मवाळ आहे, त्यांचं गरिबांविषयी किती त्याचे त्यांच्या मनात प्रेम आहे हे प्रथम दर्शनी लक्षात येत नव्हतं. परंतु जसजसं त्याच्या सहवासात राहिलो, जसजसं त्या प्रहारच्या संघटनेचे त्यांनी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि बच्चूभाऊच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होता तर तसतसं त्याची जी प्रवृत्ती खरी प्रवृत्ती समोर येत गेली का त्यांची भूतदया ही अतिशय होती. निष्ठा, प्रामाणिकपणे काम करण्याची जिद्द आणि एखाद्या कामात जर हात टाकला तर ते पूर्णत्वास नेण्याची जी जिद्द होती ती खरोखरच वाखाणण्यासारखी होती. धीरजभाऊंनी अनेक आंदोलने केले, बच्चूभाऊच्या खांद्याला खांदा लावून, आमच्या खांद्याला खांदा लावून,
त्यांनी जेव्हा जेव्हा आंदोलनं केली, जेव्हा जेव्हा गरिबांचा किंवा एखाद्या समस्येवर त्यांनी प्रश्न तो उचलला, तर तो तळीच नेल्याशिवाय त्यांना रात्रंदिवस झोप लागत नव्हती. ते नेहमी संघटना आणि संघटनेच्या रचनात्मक कार्याबद्दलच विचार करत होते. त्यांना आज जाऊन जवळपास 1 वर्ष होत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वचिभोच्या वतीने, प्रहार संघटनेच्या वतीने, सर्व जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. घर कब आओगे, ते घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिना आंगन सूना सूना है. आज हम इरविन चौक स्थित किशन लाल जी माखीजा, इनकी जो पानी की सेवा है, पानपुरी इन्होंने बनाई, काफ़ी विगत इतिहास रहा है यहाँ का. और जैसे कि हम आपको बताएंगे कि आज हमारे जो प्रेरणा स्थान है धीरज जी जायसवाल, इनका आज प्रथम पुण्य स्मरण है. इस उपलक्ष्य में आज जो यहाँ है, हमने पूरे VCN न्यूज़ परिवार की ओर से यहाँ जो एक आयोजन किया है कि सबको यहाँ पर हमने जितने भी लोग यहाँ पर आए थे, जो पेशेंट हैं, इन सबको धीरज बू की पहले पुण्य स्मरण के दिन में हमने यहाँ पर भोजन वितरित किया है. तो आइए जानते हैं यहाँ पर जो व्यवस्था आप यहाँ तक मेरे साथ देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर रूप सिंह जी महाराज की ओर से यहाँ पर व्यवस्था रोजाना की जाती है. आइए आज धीरज जी जायसवाल के प्रथम पुण्य स्मरण के अवसर पर हम जानना चाहेंगे कि उनकी प्रतिक्रिया इस बारे में क्या है. मैं सीधा लेके चलता हूँ जो यहाँ पर यहाँ के जो व्यवस्थापक है रूपम महाराज, उनसे हम रूबरू होते हैं. आइए जानते हैं उनसे प्रतिक्रिया की क्या कैसा लग रहा है सर आज. मुझे तो रोज ही अच्छा लगता है. 365 दिन मेरे लिए दिवाली रहती है, क्योंकि सबसे महत्वपूर्ण बात यह है यहाँ अमृतसर के जैसा 365 दिन हज़ार लोगों को खाना खिलाते हैं हमारे श्री किशन चंद बाबा जी की तरफ से. वो तो अभी नहीं रहे, 2 साल हो गए हैं उन्होंने ये सेवा सौंप के गई है. वैसे मुझे नहीं, सब लोगों को सौंप के गई है, क्योंकि जनता की पानपुरी है तो ये सब लोगों के लिए पानपुरी. कोई भी आके सेवा कर सकता है यहाँ पर. सिर्फ अपन इतना है कि यहाँ पर अपन एडवर्टाइज वगैरह कुछ नहीं करते, इसके लिए बाबा जी ने मना किया है. लेकिन आज हमारे धीरज भाई जो भगवान के रूप है, धीरज भाई भगवान के रूप है, हमारे बाबा जी के रूप है, इन्होंने जो काम किया है सबको जोड़ने का, सबको चलाने का, जैसे राम भगवान बोलो, कृष्ण भगवान बोलो, कम उम्र में ज़्यादा काम करके जाना, वैसे धीरज भाई का काम था. कम उम्र में ज़्यादा काम करके, अच्छा काम करके, खुद ही भगवान राम आते हैं. सब एक ही है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब एक है, कोई अलग नहीं है. हमारे यहाँ पर कोई अलग नहीं है. हमारे बाबा जी भी बोलते थे कोई अलग नहीं है, सब वही है. और यहाँ पर रोज़ हज़ार लोगों को खाना खिलाता. आज इनके तरफ से सेवा हुई है या यहाँ पर आके सेवा दिए, इनका बहुत बहुत धन्यवाद. इनको बाबा जी का बहुत बड़ा आशीर्वाद मिले. और सब इसके आज का पूरे जो भी श्रेय है ये धीरज भाई को गया है. ये आज की पुण्य जो भी है वो धीरज भाई को गया. बस इतने बोल के जय श्री राम.